माझा प्रश्न एवढाच होता की ज्या पद्धतीने आपण पालघरमध्ये तपासली गेली या सगळ्या गोष्टीची पालघर जिल्ह्यामध्ये, हा रोग काही फक्त पालघर जिल्ह्यापुरता किंवा तालुक्यापुरता हा मर्यादित रोग नाहीये, हत्तीरोग हा नाही. त्या त्या माझा प्रश्नच असा आहे की अशा प्रकारची तपासणी 2021 मध्ये आपण संपूर्ण राज्यात केली होती का, आणि तपासणी केली असेल तर किती रुग्ण आपल्याला आढळले 2021 मध्ये? नाही नाही, ह्याची तपासणी सर्वत्र केली आहे, पण मॅक्झिमम जे दिसून आलं जो प्रादुर्भाव पालघर जिल्ह्यामध्ये आणि ह्या त्या एरियामध्ये आहे त्याच्या पर्सेंटेजमध्ये, बाकीकडे सुद्धा आहे पण इतक्या पर्सेंटेजमध्ये नाहीये. चला, आणि ती माहिती घेऊन मी तुम्हाला पटलावरती ठेवतो. सागर साहेब, मी तुम्हाला, आम्ही पण 30-30 वर्ष इथं लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय अध्यक्षमध्ये. माझी विधानसभा अध्यक्षांनी पण तुमच्या लक्षात आणून दिलं, खरं तुमच्या समोरच्या लोकांनी पण तुम्हाला सांगितलं पाहिजे. मी साधा प्रश्न विचारला होता, सगळ्या सभागृहांनी ऐकला की या पालघरमध्ये या यंत्रणेमध्ये किती अधिकारी किती कर्मचारी आत्ता काम करताय आणि त्यापैकी किती पदं रिक्त आहेत, आणि तिथं जो निधी दिलेला आहे त्याच्यातला निधी दिलाय किती आणि खर्च झालाय किती? साधे प्रश्न पालघरच्या संदर्भात, तिथं पालघरमध्ये काय अवस्था आहे, आदिवासी जिल्हा आहे आणि त्याच्यामध्ये लोक आज दगावत आहेत. 75 वर्षाचा अमृत महोत्सवी वर्ष सुरू केलंय आणि ही अवस्था आहे, त्याचे उत्तर येत नाही आणि तुम्ही प्रश्न राखून ठेवत नाही. सन्माननीय विरोधी पक्षनेते अध्यक्ष महोदय, बरोबर नाही, ज्या वेळेला स्पेसिफिक प्रश्न विचारला गेला त्यावेळेला आकडे निहाय स्पेसिफिक उत्तर दिलं गेलं. आपण जेव्हा आपण जो प्रश्न उपस्थित केला त्या संदर्भातलं जर का उत्तर समाधानकारक आपल्याला वाटत नसेल तर मंत्री महोदय त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचं आपण उत्तर द्यावं. उत्तर आपल्याकडे जर नसेल तर आपण राखीव ठेवू, पण आपल्याकडे उत्तर असेल तर द्यावं. आता सन्मान्य विरोधी पक्षांनी पालघरच्या बाबतीत पालघरला माहिती तुम्हाला स्पेसिफिक, पालघरच्या बाबतीत प्रश्न पालघरचा आहे, त्याचं उत्तर तुम्हाला तासाभरात, सर्व अधिकारी किती, त्याचा निधी किती, त्याचं तुम्हाला तासाभरात त्याचं माहिती तुम्हाला देतो सभागृहाला. नाही, मंत्री महोदय या संदर्भातली संपूर्ण माहिती अपेक्षित आहे. आपण सांगितल्याप्रमाणे आपण अर्ध्या तासात देणार होतात पण ते शक्य दिसून येत नाहीये. तर विरोधी पक्ष नेत्यांनी ज्या प्रश्नांची उत्तरं आपल्याकडनं अपेक्षित आहेत त्या संदर्भातली आपण संपूर्ण माहिती घ्या, आपण सोमवारी ठेवू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.